भाई शिवसेना ने अब गुजरातियों के लिए मेलावा आयोजित किया है। शिवसेना ने मराठी में शिवसेना आता का शिव गुजरातीसाठी मेलावा आयोजित करत आहे, काय गरज पडली शिवसेनेला ज्यासाठी गुजराती भाषिकांसाठी मेलावा आयोजित केला। प्रत्येक इलेक्शनच्या वेळी सगळी पार्टी मेळावा करतात, मुंबई कॉस्मोपॉलिटनुसार आहे। आता गुजराती लोक हिंदी भाषी सगळ्यांचा मेळावा होणार आणि एक वर्ष आहे, टाइम जास्त नाही आहे आणि त्याच्यात केलं तर काय माहिती आहे, भाजपवाला विरोध करता है त्याचा काय अर्थ नाही आहे। त्यांना काय सत्ता नाही मिळाली म्हणून हे सगळं गडबड चालू आहे आणि त्याचा विरोध करून तर सत्ता मिळत नाही, काम करून सत्ता मिळते। काम करा लोकांच्या तर तुम्हाला सत्ता मिळेल। आणि हे इलेक्शनसाठी काय केलं पाहिजे, पुढे सीट वाढवायची, वोटर्स वाढवायची, त्याच्यासाठी हे मेळावा ठेवलेलं आहे। भाजप टीका करते की शिवसेना एकीकडे गुजराती भाषिकांवर गुजराती नेत्यांवरती टीका करते आणि दुसरीकडे निवडणुका जवळ आल्या की गुजराती मतदारांना आकर्षित करण्यासाठी मेळावे आयोजित करते। 92-93 जेव्हा दंगल झाली होती तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी गुजराती लोकांना वाचवले आणि ते आम्ही विसरू शकत नाही। आणि ते जे जुने गुजराती आहे ते सगळ्यांना माहीत आहे की आपल्याला आपल्यासाठी शिवसेनाने काय केलं, दुसरी कुठली पार्टीने मदत नाही केली, त्यावेळी शिवसेनानेच आम्हाला मदत केली। ते नवीन लोकांना, नवीन पिढीनं आठवण करून द्यायसाठी हे मेळावा आहे। त्याच्यात आम्ही मार्गदर्शन करेल, लोकांना सांगेल की जे काय घडलं ते आपल्यासाठी चांगलं आहे आणि आपण शिवसेनेला वोट करा, त्याचा प्रचार करणार, सगळे पार्टी करते तसे आम्ही करणार आहे, दुसरं काहीच नाही त्याच्यात।